राहुल बोडके, मी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघामध्ये संघटन मंत्री म्हणून काम करतो. तसंच मी संघटन मंत्री काम करत असताना मी महावितरणमध्ये एक कंत्राटी कामगार म्हणूनही काम करतो. मी गेले 20 वर्ष झाले महावितरण कंपनीमध्ये काम करतो. महावितरण कंपनीमध्ये काम करत असताना पगारामध्ये होणारी तफावत, पगार हा 2-2, 3-3 चार महिने मिळत नाही, त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ म्हणून भरपूर संघर्ष केला. तो संघर्ष केल्यानंतर आता पगार कुठे दर महिन्याला मिळतो म्हणून तारखेच्या आज मिळत नाही. पण बाहेर मराठवाडा विदर्भ या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की तिथे अकाउंटवर ठेकेदार पगार हात टाकतो, पण त्याच्याकडे पासबुक आधी ATM कार्ड त्याच्याकडे ठेवले जातात. त्यांचा माणूस, ठेकेदाराचा माणूस ज्या वेळेला पगार कंत्राटी कामगाराचा बँकेत जमा होतो, मागच्या हाताने त्या बँकेतून ते पैसे काढून घेतो. हा एवढा मोठा भ्रष्टाचार हा आम्ही वेळोवेळी प्रशासन आणि शासन यांच्यासमोर मांडलेला आहे, पण कुठल्याही अधिकाऱ्यावरती किंवा ठेकेदारावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. EF मध्ये भ्रष्टाचार आहे, ESI मध्ये भ्रष्टाचार आहे, पगारामध्ये भ्रष्टाचार आहे, हे वेळोवेळी आम्ही कंपनी आणि शासनाच्या निदर्शनात आणून दिलं आहे. पण याच्यावरती कुठलाही प्रकारचा आवाज उठला नाही. कंत्राटी कामगारांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही आणि समान काम समान वेतन ही याचिका आम्ही कामगार आयुक्त यांच्याकडे अख्ख्या महाराष्ट्रभर दाखल केलेली आहे, पण त्याच्यावरती सुद्धा काही कारवाई झालेली नाही. तर आमचं म्हणणं एवढंच आहे की या कंत्राटी कामगारांना शाश्वत रोजगार मिळाला पाहिजे. पूर्वश्रमीची जी महावितरण कंपनीमध्ये जी पूर्वश्रमीची रोजंदारी पद्धत आहे, त्या रोजंदारी पद्धतीवरती ह्या कंत्राटी कामगारांना कायम करावं ही एक मागणी घेऊन पूर्ण महाराष्ट्र ह्या 20 तारखेला 20 फेब्रुवारी 2019 रोजी पुणे शिवाजीनगर वाकडीवाडी कामगार आयुक्त कार्यालयापासून ते 26 फेब्रुवारीला मंत्रालय येथे धडकणार आहे. जर आमच्या मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर हे सर्व कंत्राटी कामगार महाराष्ट्रामध्ये जे सर्व कंत्राटी कामगार आहेत 5,000 कंत्राटी कामगार हे या मतदानावर बहिष्कार टाकतील, पूर्ण फॅमिलीसहित बहिष्कार टाकतील. तर याची सरकारने आणि कंपनीने गंभीर दखल घेऊन या कंत्राटी कामगारांना योग्य न्याय द्यावा. रोजंदारी पूर्वश्रमीची जी रोजंदारी योजना आहे ती चालू करून या कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा. माझं नाव उमेश आनेराव, मी या संघटनेचा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतो. पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार ही एकमेव कंत्राटी कामगारांसाठी काम करणारी संघटना आहे. वेळोवेळी संघटनेने आंदोलनं केली, शासनाकडे बरेचसे प्रस्ताव मांडले, पण कुठल्याही प्रकारे शासन असेल किंवा प्रशासन असेल कामगारांची दखल घ्यायला आज तयार नाही आहे. त्यामुळे काही शासनाने काहीतरी नक्कीच या कंत्राटी कामगारांबाबत दखल घेऊन योग्य तो न्याय घ्यावा म्हणून महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेने दिनांक 20 फेब्रुवारीपासून एक पायी मोर्चाचं नियोजन केलं आहे. पायी मोर्चाने ते मंत्रालयावर धडकणार आहात. साधारण 26 तारखेला ते मुंबई मंत्रालयापर्यंत येणार आहोत. तर मुख्यमंत्री साहेबांनी या कंत्राटी कामगारांविषयी एक नवीन मुख्यमंत्री आले होते त्यावेळी त्यांनी आश्वासन केलं होतं की या कंत्राटी कामगारांना नक्कीच चांगले दिन अच्छे दिन येतील. पण आजपर्यंत काही त्यांचा कार्यकाळ संपत येत असूनसुद्धा कुठल्याही प्रकारचं अच्छे दिनाचं जे काही स्वप्न आहे ते स्वप्न आमचं पूर्ण होत नाही. तरी मुख्यमंत्र्यांनी या कंत्राटी कामगारांबाबत धोरण बदलून चांगलं धोरण देऊन या कंत्राटी कामगारांना अच्छे दिन कसे येतील याबाबत सकारात्मक विचार करावा अशी आमची सर्व कंत्राटी कामगारांची मागणी आहे. तसेच जी येणेवाली सिस्टीम आहे जी या कंत्राटी कामगारांना न्याय देऊ शकते यामध्ये कुठल्याही प्रकारे प्रशासनावर सुद्धा कुठलाही बोजा एकदम येणार नाही आहे. तरी आमचं सर्व कळकळीची विनंती आहे सरकारकडे की जो अहवाल आहे रानड समितीचा अहवाल जो लपून ठेवलेला आहे तो आजपर्यंत ओपन केलेला नाही आहे. तर रानड समितीमध्ये एक चांगला अहवाल झालेला आहे, मात्र तो शासनाने अजून प्रसिद्ध केला नाही. तो अहवाल स्वीकारून या कंत्राटी कामगारांना जे 32,000 कंत्राटी कामगार आहेत त्यांना येणेवाल या प्रथेत आणून या कामगारांना भविष्य या कामगारांचं सुधारलं जाईल व नक्कीच या कामगारांना अच्छे दिन पाहायला मिळतील हे एकमेव स्वप्न या कंत्राटी कामगारांसमोर आहे. तरी ते मुख्यमंत्र्यांनी, ऊर्जामंत्र्यांनी, कामगार मंत्र्यांनी व प्रशासनाने यावर गंभीर विचार करून तो अंमलात आणावा ही एकमेव मागणीसाठी आम्ही हा मोर्चा काढत आहोत. कोणत्या प्रकारे मोर्चा काढणार तुम्ही? आम्ही हा जो मोर्चा आहे तो पायी मोर्चा काढणार आहोत. मुंबई पुण्यापासून निघत आम्ही या मुंबईपर्यंत जो 180 किलोमीटरचा प्रवास आहे तो आम्ही सर्व कंत्राटी कामगार पायी काढणार आहोत. हजारोच्या संख्येने या पायी मोर्चात कंत्राटी कामगार उपस्थित राहणार आहेत व जनतेला सुद्धा या कंत्राटी कामगारांचे जे काही दुःख आहे
ज्या काही व्यथा आहेत त्या कशा समजल्या जातील हे सुद्धा आम्ही जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. आणि वेळ पडली तर मतदान जे काय आता आपलं नवीन सरकारला आम्ही जे काय मतदान करतो सरकार आमचं चांगलं यावं म्हणून आम्ही मतदान केलं असतं, पण जर त्या गोष्टी आमच्या सरकारने मान्य केल्या नाही तर मतदानावर बहिष्कार टाकायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार आहोत. तरी सरकारने वेळीच याची दखल घेऊन आमच्या ज्या मागण्या आहेत मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात ही एवढी एकच विनंती संघटना म्हणून व कामगार म्हणून मी करत आहे. इथे धन्यवाद.